अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद शुद्ध तृतीयेला येणारा सण म्हणजे हरतालिका। असा हा हरतालिकेचा सण अविवाहित युवती आणि सुवासिनींनी जामनेर शहरामध्ये आज मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने साजरा केला। अविवाहित युवतींनी मनासारखा चांगला वर मिळावा आणि विवाहित सुवासिनींनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आज हरतालिकेचे कडक व्रत केले। या प्रसंगी महिलांनी एकत्र येत शहरातील सोनेश्वर महादेव मंदिर आणि बाकी रोड वरील महादेव मंदिरात शिव पार्वती भगवंतांची यथोचित पूजा केली। नमस्कार, आपण जामनेरमधील वाकी रोडवरील महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत। आज सण हरतालिकेचा आणि या हरतालिकेच्या दिवशी सुवासिनी आपल्या पतिदेवांना दीर्घायुष्य लाभावं याचसाठी हा उपवास मनोभावे करत असतात। तसेच आपण या ठिकाणी बघू शकत आहात की या ठिकाणी देखील आपला महिला वर्ग या पोथी वाचताना दिसत आहेत। तसेच मंदिरामध्ये काही महिला पूजा करत आहेत। आपण या ठिकाणी ज्या महिला उपस्थित आहेत यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेणार आहोत। देवी पार्वतीने हे व्रत भगवान महादेव प्राप्त होण्यासाठी केलं होतं। त्या घोर अरण्यात जाऊन तपस्या केली, झाडांची पिकलेली पानं खाल्ली, उपवास केला, त्यामुळे त्यांना पुढच्या जन्मात श्री भगवान शंकर पतिदेव म्हणून प्राप्त झाले। म्हणून आपल्या तेव्हापासून सर्व स्त्रिया हे व्रत सौभाग्य प्राप्त होण्यासाठी, मनासारखा पती मिळण्यासाठी कुवारी कन्या हे उपवास करत असतात। ह्या उपवासाने सौभाग्य लाभते। ही अशी हरतालिका व्रताची कथा आहे। या ठिकाणी ताईंनी आपल्याला या उपवासासंबंधीची आणि या हे जे व्रत आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी सर्व सुवासिनी एकत्रित येऊन पूजा देखील करत आहे। नागपूरची संत्री, नाशिकचे द्राक्षे, जळगावची केळी, संत श्रावणचं नाव घेते हरतालिकेच्या पूजेच्या वेळी। संगीत नाटक सुभद्रा हरण भगवान पडलाचं नाव घेते। आज काय हळदी कुंकाचं कारण? नाव घेते श्याम अवतरांची, देख नाव घेते आईना राजूची बहिणा, नाव घेते काशी गणेश आंबेकरांची भाषी, नाव घेते आत्मी किशोरची पुतणी, नाव घेते ऊन अरविंद गोडक्यांची सून, नाव घेते पाणी तर संदीप रावांची राणी। सागर चंदेरी राट लाटात सौरभ रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाट। राजहंस पक्षाने हिरे मोती गिडावे, संदीप पाटलांसारखे पती जन्मजन्मी मिळावे, शंकरासारखा पिता, गिरजेसारखी माता, धनराज पाटलासारखे मिळाले पती स्वर्ग आले। आता मणी तोडले काळे मणी जोडले, प्रभातरावांचं नाव घेते आई वडील सोडले, केळी देते सोलून पेरू देते चिरून, विजयरावांचं नाव घेते कुंकू लावते कोरून। Thank you.
आज हरतालिकेनिमित्त सर्वत्र महिला पूजा करण्यासाठी या येत आहेत. आणि आज या ठिकाणी म्हणजेच सोनबर्डी या ठिकाणी असलेले सोमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी देखील महिलांनी खूप मोठ्या प्रमाणावर गर्दीही केलेली आहे. आपण बघू शकत आहात की सोमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी देखील महादेवाच्या पिंडीची मनोभावे पूजा करताना या ठिकाणी सुवासिनी तसेच कुमाऱ्या मुली देखील या ठिकाणी दिसत आहेत. हे व्रत फक्त सुहासिनीच नाहीत तर कुमारिका मुली देखील हे व्रत हे करत असतात. आपल्यासोबत आता या ठिकाणी ही दिदी आहे, हिने देखील हे व्रत केलेलं आहे. आपण तिच्याकडून याबद्दल माहिती जाणून घेणार. कुमारिका मुलींना चांगला मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून त्यासुद्धा हरतालिका व्रत करतात. आणि पार्वतींनी शंकरजींना मिळण्यासाठी हा व्रत केलेला आहे म्हणून सुहासिनी ही हरतालिका हा व्रत करतात. तर आपण पाहिलं तर हरतालिका आहे व्रत महिला भक्तिभावाने अगदी मनोभावे महादेवाच्या पिंडेचे पूजन करून हे व्रत आनंदात साजरं करतात. आणि त्यामागची त्यांची श्रद्धा म्हणजे आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे. आणि फक्त सुवासिनीच नाही तर कुवारिका मुली देखील हे व्रत करत असतात का त्यांना इच्छुक पती प्राप्त व्हावा यासाठी हे व्रत कुवारिका मुली देखील करत असतात. आज सर्वत्र महिलांनी हरतालिका हे व्रत खूप मनोभावे हे महादेवाच्या पिंडीचे पूजन करून केलेले आहेत. आणि खूप साऱ्या महिलांनी खूप सुंदर सुंदर असे उखाणे देखील घेतलेले आहेत. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.